सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात। संग्रामपूर तालुक्यातील चोडी लघु प्रकल्पामुळे परिसरातील शेतकरी तथा सर्वसामान्य नागरिकांना मोठी मदत झाली आहे। यावर्षीच्या पावसाळ्यात सदर प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून प्रकल्पातील मासेमारीसाठी विविध मत्स्य व्यवसाय संस्थांनी शासनाकडे प्रस्ताव दाखल केले आहेत। प्रकल्प परिसरातील 6 मत्स्य संस्थांनी चोडी प्रकल्पातील मासेमारीसाठी प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहे, परंतु ज्या मत्स्य व्यवसाय संस्थेकडे मासेमारी करणारे क्रियाशील सभासद असतात अशा संस्थांना शासन धोरणातील मासेमारीची परवानगी देत असते। तर चोडी प्रकल्पातील मासेमारीसाठी आलेले 6 पैकी 4 प्रस्ताव शासनाने रद्द केले असून उर्वरित 2 पैकी 1 संस्थेला मासेमारी करण्याची परवानगी दिली आहे, परंतु ज्या संस्थेला मासेमारीची परवानगी मिळाली त्या संस्थेकडे क्रियाशील मत्स्य व्यवसाय करणारे सभासद नसल्याने पातुर्डा येथील मत्स्य व्यवसाय संस्थेने त्याविरोधात बुलढाणा जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे। आपल्या संस्थेकडे क्रियाशील मत्स्य व्यावसायिक असूनही केवळ राजकीय दबावापोटी शासनाने दुसऱ्या संस्थेस चोडी प्रकल्पातील मासेमारी करण्याची परवानगी दिल्याचे आंदोलनकर्त्याचे म्हणणे आहे। त्यामुळे शासनाने या संदर्भात तात्काळ चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्याची मागणी आंदोलनकर्ते करीत आहेत। यावेळी दिलीप कुमार घट्टे, निषाद पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष, देवानंद कुरवाळे, संतोष आमझरे, बाळकृष्ण कुरवाळे, रमेश आमझरे यांची उपस्थिती होती। महाराष्ट्र 24 न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद। तोंडी तालुका संग्रामपूर या तलावावरते मत्स्य विभाग बुलढाणा यांनी तलाव संस्था स्थापन करण्यासंदर्भात प्रस्ताव मागवण्यात आलेले होते। एकूण जिल्ह्यामध्ये एकूण त्या तलावाच्या हद्दीतील 10 किलोमीटरच्या हद्दीतील 6 संस्थेचे प्रस्ताव मागवण्यात आले। 6 संस्थेपैकी 4 संस्थेमध्ये क्रियाशील मासेमार नसल्यामुळे त्यांनी त्या 4 संस्था वगळण्यात आल्या व उर्वरित 6 पैकी ज्या 2 संस्था आहेत त्यापैकी 1 गृहनिषादराज मत्स्य सहकारी संस्था मर्यादित पातुर्डा, दुसरी देव्यांशी मत्स्य सहकारी संस्था मर्यादित चोंडे, या 2 धरणापैकी जी देव्यांशी मत्स्य सहकारी संस्था आहे या संस्थेमध्ये 39 सभासद असून या संस्थेमध्ये एक पण मासेमार हा क्रियाशील मासेमार नसून त्यांनी या संस्थेला क्रियाशील मासेमार म्हणून दाखवण्यात आलेले आहे। ॲक्च्युली खरी परिस्थिती अशी की गृहनिषादराज मत्स्य सहकारी संस्था मर्यादित पातुर्डा या संस्थेमध्ये सर्व क्रियाशील मासेमार असून या क्रियाशील मासेमारांना यांनी अक्रियाशील मासेमार मत्स्य अधिकारी यांनी दाखवण्यात आलेले, यामुळे या समाजावरती या संस्थेवरती खूप मोठा अन्याय झालेला आहे। साहेब, आम्ही जे उपोषणासाठी बसलेलो आम्हाला आमच्या या ज्या मागण्या ह्या पूर्ण करण्यात यावी व आम्हाला आमच्या गृहनिषादराज मत्स्य संस्थेला न्याय देण्यात यावे, ही नम्र विनंती।